नारायणगडावरती बैठक झाली बीड जिल्ह्यातल्या बांधवांची पारंपरिक दसरा मेळावा घेण्याच्या संदर्भात. दसरा मेळावा होणार आहे. मी एक भक्त म्हणून गडावरती कार्यक्रमासाठी दसऱ्याच्या दिवशी 100% जाणार आहे. माझी जो समाज सगळा, जो भक्तगण येणार आहे, माता माऊली येणार आहे, यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी नारायणगडावरती जाणार आहे. फक्त एक बांधवांना माझी विनंती आहे की प्रचंड वेगानं गडाकडं दर्शनासाठी त्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी यायचं आहे. बीड जिल्ह्यातले, विशेष करून मराठवाड्यातले, बाहेर गेलेले जे पोरं आहेत किंवा नोकरीसाठी गेलेले आहेत, कामासाठी गेलेले आहेत, सगळ्या बांधवांनी, माता माऊली आहेत, वयस्कर माणसं आहेत, सगळ्यांनी त्या दिवशी गडाच्या दर्शनासाठी अवश्य यायचं आहे. सगळ्यांनी एकजूट दाखवायची, आपल्या दैवताचं दर्शन घ्यायचं आहे, कारण तो दिवस विजयाचा आहे, तो पावित्र्याचा दिवस आहे. त्यामुळं प्रत्येक बांधवांनी त्या दिवशी दर्शनासाठी यायचं आहे, एकमेकाला भेटायला, एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी यायचं आहे. एकजूट दाखवून, प्रचंड मोठी एकजूट दाखवली जाणार आहे त्या दिवशी, की एकीची ती न्यायाची असणारे, ती परंपरेची एकजूट असणारे, ती कोणची राजकीय नसणारे, बाकीचा कसलाही विषय तिथं नसणारे, राजकीय तिथं कसलंही बोललं जाणार नाही आहे, किंवा राजकीय तो विषयच नाही आहे तिथं. ना कुठले निर्णय घेतले जाणार आहेत, ना काय घेतले जाणार आहेत. जसं मी सांगितलं की बीडसह विशेष करून मराठवाड्यातल्या बाहेर गेलेल्या, नोकरीसाठी गेलेल्या बांधवांनी सुद्धा त्या दिवशी सगळ्यांनी दर्शनासाठी गडावरती यायचं आहे. म्हणजे मराठवाड्यातले सगळे गोरगरिबांनी, सगळ्यांनी दर्शनासाठी तिकडे यायचं आहे. तसंच महाराष्ट्रातल्याही ज्या शक्य अशा बांधवांनीसुद्धा त्या दिवशी यायचं, कारण इतकी मोठी मजबूत एकजूट दाखवा दसऱ्याच्या दिवशी, की अशी एकजूट, अशी शक्ती पुन्हा नाही झाली पाहिजे. इतक्या ताकदीनं सगळ्यांनी यावं दर्शनासाठी, आणि मी तिथं सगळ्या बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे. प्रचंड ताकदीनं पोरं, सगळे पोट्टे तिकडं तुफान वेगानं नारायणगडाकडं दसऱ्याच्या दिवशी येणार आहे. हा दसरा मेळावा तुमचा असेल का फक्त भक्त म्हणून जाणार आहेत, काय त्याचं स्वरूप कसं असेल जरा स्पष्टपणे सांगा. तो पारंपरिक दसरा मेळावा आहे. परंपरेनुसार जे परंपरेनुसार होतं त्याच पद्धतीनं. हां, मी आहे हे सत्य आहे, मी जाणार आहे, बोलणार पण आहे. फक्त तिथं राजकीय काय होणार नाही, तिथं एक संधी असती आपल्याला न्यायासाठीची म्हणा, एकजुटीची म्हणा, आपल्याला आपली शक्ती दाखवण्याची म्हणा. आपण विखुरलेला असतो, एकजूट होण्याची ती तो दिवस आहे देशभरांसाठी, म्हणजे विजयादशमी, म्हणजे एक एकजुटीचं दर्शन घडवणारा तो दिवस असतो. त्यामुळे सगळा समुदाय त्या ठिकाणी येणार आहे. तिथं जातीचा, राजकारणाचा काहीही अजिबात संबंध नाही. गडाचा म्हणलं तरी चालतंय. आता मी तर जाणारच आहे, त्यात तर काय दुमत नाही, कारण काय जे आहे ते आहेच. दसरा मेळावा होणार म्हणजे होणार, आणि इतका होणार की तो दसरा मेळावा बघताना सुद्धा डोळे फाकले पाहिजेत. इतका भयंकर दसरा मेळावा तो होणार आहे. इतक्या तुफान वेगानं बांधव तिकडं, भक्तगण तिकडं येणार आहे, कारण हे कुठली पण दादा संधी असती आणि योग्य वेळ यायला लागते, आणि गोरगरिबांसाठी हीच योग्य वेळ एकत्र येण्याची आणि एकजूट दाखवण्याची. कुठली पण संधी असती आणि ती आमच्यासाठी, जनतेसाठी, या प्रजेसाठी, या गोरगरीब पिंजलेल्या लोकांसाठी, दारिद्र्याच्या खाईत डुबलेल्या गोरगरिबांना समृद्धीकडं, सुखसमृद्धीकडं घेऊन जाणारी कुठली तरी एक संधी असती, दिवस असतो, एकजूट दाखवण्याचा एक कुठला तरी वेळ असतो, काळ असतो, आणि तो दसऱ्याच्या दिवशी. म्हणून सगळे मराठे आणि सगळा समाज, सगळा जनता, शेतकरी सगळे नारायणगडावरती एकवटणार आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी मुंबईमध्ये दोन, नागपूरला पण असतो, सावरगाव घाटला पण असतो, हे सगळ्यांच्या वेळा ठरलेले आहेत. तुमची काही वेळ ठरलेली आहे का त्या पुण्या दिवशी, म्हणजे दसऱ्या दिवशी किती वाजता पुण्या वेळेस? 12 वाजता दसऱ्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता सगळा बांधव
सगळी जनता दर्शनासाठी सगळे भक्तगण तुफान वेगानं नारायणगडाकडं कूच करणार आहेत. तुफान वेगानं फक्त माझी एक येणाऱ्या सगळ्या भक्तांना विनंती आहे की आपण ज्यावेळेस माता मावल्यांसह वयोवृद्ध माणसं सगळे ज्यावेळेस आपण येणार आहेत तर आपण आल्यापासून तुमचे जरी दर्शनं झाले तरी 2 वाजेपर्यंत गडाच्या खाली कोणी उतरायचं नाही. 2 वाजल्याच्या नंतर आपण आपल्या गावाकडं जाऊन सण साजरे करायचे. कोणी मात्र 2 वाजेपर्यंत दर्शनं झाले तरीही खाली उतरायचं नाही. सगळ्यांनी 2 वाजेपर्यंत गडावरतीच राहायचं. पण विधानसभेच्या आधी तुमचा हा मेळावा सगळे राजकीय पक्ष आपली ताकद दाखवण्यासाठी दसऱ्याला घेतात. तुमचंही असंच मानलं जाते की तुम्ही राजकीय दबाव टाकण्यासाठी हा एक शक्ती प्रदर्शन करणार आहात. नाही, मी आत्ताच सांगितलं की प्रत्येकाला स्वतःच्या जे प्रश्न येतं, जे अडीअडचणी येतात, जे आपण म्हणतो ना दिवाळी असो किंवा दसरा असो, ही एक सुख समृद्धीकडे नेणारा प्रवाह आहे. एकजूट दाखवण्याचा हा एक मार्ग असतो, एक संधी असते. तशी ही संधीही आता योगायोगानं त्या दिश संधी आली, त्याला आम्ही काय करावं आता? त्याच निवडणुका घेतल्या आम्ही काय म्हणलो का त्यांना त्याच टायमाला घ्या म्हणून? पण आम्हाला कुठंतरी भक्ताला, सगळ्या जनतेला, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित एकजूट दाखवून आम्हाला ज्यावेळेस मार्गक्रमण करायचं असतं सुखाकडं, समृद्धीकडं, परिवर्तनाकडं, आमच्या लेकरांच्या न्यायाकडं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या न्यायाकडं, म्हणजे देवदेवता शेवटी आशीर्वाद यासाठी देत आहेत की तुमच्यावरती असलेला त्रास कमी झाला पाहिजे, दुःख कमी झाला पाहिजे. म्हणून आम्हाला ती संधी आहे. आता त्याला कोणी शक्तीप्रदर्शन समजायचं आहे का, कोणी काय समजायचो, ज्याचा त्याचा भाग आहे. पण तो पारंपरिक पद्धतीनं आहे. मी स्पष्ट सांगितलं ना, तिथं जातीचा प्रश्न आहे ना, तिथं राजकारणाचा प्रश्न आहे. पण संधी आहे ना, मात्र आम्ही सगळी जनता तुफान वेगानं येणार आहे. हा दसरा मेळावा, हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी आणून देईल असं वाटतं तुम्हाला? नाही, तर जातीचा राजकारणाचा प्रश्नच नाही. नाही नाही, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जसं म्हणलं ना सुख समृद्धीसाठी दसरा असतो, तर हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी घेऊन येईल का? ज्यावेळेस आपण कुठलं तरी पाऊल उचलतो त्यावेळेस चालायला तर लागतं, पण आता रस्त्यानं चालत असताना सुखानंच चालावं असं वाटतं. पण एखादा अर्धा काटा येतो, पण कितीही बघितलं तरी काटा टोचणार. पण आपण चालायचं असतं ध्येय धरून की माझा जनता, माझी समाज हा समृद्धीकडं, सुख समृद्धीकडं गेला पाहिजे. मग ते विचार करायचा नसतो, त्यामुळं चालायला तर आम्ही सुरुवात करतो आहे. सुखे सुख बघितलं आहे समोर, तर तिकडे चालायचा प्रयत्न करतो आहे, समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही प्रयत्न तर करायला होत. इथं काय राजकारण भाषा नाहीये, काही राजकीय नाही जाती. मेळाव्यामध्ये सगळे आपापले पक्ष, राजकीय पक्ष एक आपली भूमिका मांडत असतात. तसं भगवानगडाच्या पण याच्यामध्ये एक सामाजिक भूमिका मांडली जाते, तिथं भाषणं होतात. तर तुमच्या मेळाव्यामध्ये तुम्ही आपली काय भूमिका मांडणार आहात, तुमचं भाषण होणार आहे? नाही, आमच्यावरती स्पर्धा करण्याचे संस्कार नाही आहेत. आम्ही स्पर्धा नाही करत, आम्ही लढतो, चालतो, जिंकतो, एकजूट दाखवतो ताकदीनं. स्पर्धा करण्याचे संस्कार आमच्यात नाही आहेत. आणि काय बोलायचं, त्या दिवशी काही शिल्लक राहून देणार. असं आहे की आतापर्यंत जे दसरा मेळावे झाले, मग तो शिवसेनेच्या 2 शिवसेनेचा असेल, जो ऊसतोड कामगारांचा म्हणून सुरू झालेला भगवानगडावरचा दसरा मेळावा असेल, हे सामाजिक याच्यातून सुरू झाले, पण त्याचं राजकीय स्वरूप आलं पुढे. आणि सगळे राजकीयच त्याच्यासाठी करतात. तुम्ही म्हणतात मराठ्यांनी एकत्र या, कशासाठी एकत्र या? शक्ती दाखवायसाठी एकत्र या, पुढची दिशा दाखवायसाठी एकत्र या, हे कशासाठी? का नुसतंच आपल्याला खूप शक्ती, आपले खूप लोक आहेत म्हणून एकत्र या? काय असतं बघा, शेवटी तुम्हाला सुख समृद्धी शब्द जर तुम्ही घेतला आणि लोकांच्या दारिद्र्य तुम्हाला जर फुंकर घालायची असली, तर तुम्हाला कुठंतरी एकमेकाचं दुःख एकत्र येऊन एकमेकाशी संवाद साधून सांगायला लागत असतं, एकमेकाशी सांगायला लागत असतं. शक्ती दाखवायची किंवा समाज लय मोठा आहे म्हणून एकत्र यायचं नसतं, आणि त्या प्रकारात मी पडत पण नाही कधीच. आणि मला आणि माझ्या समाजाला कुठे शक्ती दाखवायची गरज नाही, त्याच्यामुळे मी इथं समाजाचा विषयच नाही घातला, मराठ्यांचा पण नाही घातला. इथं भक्तगण आहे, इथं भक्तगण, इथं जातीचा आणि राजकारणाचा विषयच नाही. ही परंपरेनुसार होणार, पण आपले दुःख मांडण्यासाठी, आपल्या अडचणी मांडण्यासाठी कुठंतरी संधी लागती आणि योग्य वेळ यायला लागते. आणि नेमकी योग्य वेळ
ती लोकांच्या जनतेच्या हातात आली, त्यामुळं जनता ताकदीनं तिथं येणार आहे. फक्त एक सांगतो पुन्हा की असं म्हणायचं नाही कोणी की वरती नको खूप गर्दी आहे. गर्दी एकमेकात आपण राहिलो पाहिजेत, नसता गर्दी काय काय गर्दीच्याच लांबच राहते तिकडेच 5-3-4 किलोमीटरवर. सगळी एकजूट दाखवा, एकत्र राहा, त्यातून आपल्याला पुढं जायचं. तुम्ही धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण द्यावं यासाठी लढा लढणार आहे असं सांगितलं होतं. धनगर समाज ही राज्यभर आंदोलन करते, पण नरहरी झिरवळ हे उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे, ते असं म्हणतायत की आता मी 11 वाजल्यापासून मंत्रालयासमोर गांधी कुटुंबासमोर उपोषण अमर उपोषण आंदोलन करणार आहे. त्यांना वाटत असेल की ते आमच्या ताटात जेवतायत म्हणून, असं काय वाटत असेल त्यांना झिरवळ साहेबांना की हे आमच्या ताटातलं खायला लागले, आमच्या ताटात यायला लागले, आता आमच्या ताटातलं ओढून घ्यायला लागले, आमच्या आता आम्हालाच नाही खायला तर हे आमच्या ताटातलं वाढलं, असं काहीतरी वाटत असेल त्यांना. म्हणून ते बसतात त्यांच्या हक्कासाठी, प्रत्येकाला अधिकार आहे बसण्याचा. जसं मराठ्यांना ओबीसींचा विरोध वाढतोय किंवा भुजबळ विरोध करत आहेत, तसं आता आदिवासीतून झिरवळ धनगरांना विरोध करत आहेत. नाही मी काय असतं की त्यांना वाटलं असेल ना की हे आमच्या ताटात यायला लागले आहेत, आमचं आरक्षण खायला लागले आहेत, मग आम्हाला कमी होईल, आमच्या लेकराला मिळणार नाही, असं आदिवासी बांधवांना वाटत असेल, म्हणून तेही बसले असतील. आणि अधिकारी प्रत्येकाला बसण्याचा, बसू शकतो प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी. पाटील, असं आहे की तुम्ही जे दसरा मेळावर म्हणताय, मराठा समाज तुमच्या पाठीशी आरक्षणाच्या प्रश्नाला धरूनच, त्या दसरा मेळाव्यात आरक्षण जर नाही मिळालं तर पुढची दिशा ठरवली जाईल, काय केलं जाईल किंवा काय सांगितलं जाईल, असं काही आहे का त्या दिवशी? नाही त्या दिवशी तो काही राहू नाही शिल्लक, मग त्या दिवशी होईल ना काही. या विषयावर तुम्ही बोलणार हे तरी स्पष्ट करा ना की आरक्षणावर लढा घेऊन जायचं ठरवलं काय गोष्टी. दादासाहेब आता लय स्पष्ट बी नसतंय, फक्त एक मात्र सांगितलं की मी सुखाकडे जायचं असलं तुम्हाला दुःखातून, सुख समृद्धी बघायची असली म्हणजे शेतीपासून सगळ्याच क्षेत्रातली, तर तुम्हाला संधी आणि योग्य वेळ यायला लागती, त्यावेळेस घरी न बसता एकजूट दाखवायला लागती आणि त्यातून पुढचा मार्गक्रमण करायचा असतो. त्याच्यामुळं आम्हाला योग्य वेळ आली, योग्य काळ आहे, योग्य वेळ आहे, योग्य संधी आहे. त्या दिवशी सगळा शिष्यगण असेल, जनता असेल, शेतकरी असेल, सगळे एकजुटीने एकत्र येतील, ताकतीन आणि तो पाण वेगानं येतील. ते पण आज कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटच्या नंतर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री उपसमितीच्या बैठकीला जाणार आहे, काय वाटतं तुम्हाला? आणि मराठा आरक्षणाचा कोण जाणार आहेत उपसमितीच्या बैठकीला? उपसमितीच्या बैठकीला मुख्यमंत्री असतील अशी शक्यता आहे कॅबिनेट, काय वाटतं? आणि मराठा आरक्षणाच्या उपर जे विषय आहेत काय वाटतं काय होईल? शेवटी सरकार पक्षाच्या हातात हे निर्णय घेण्याचा, काय निर्णय घ्यायचा आहे, का लटकत ठेवायचं आहे, का मराठ्यांना विठीस धरायचं आहे, जाणून बुजून करायचं आहे का न्याय दिला पाहिजे. आपण ज्या पदावरती बसलो आहे, ज्या लोकशाहीला आपण मानतो, ज्या कायद्याला मानतो, त्या कायद्यात मराठ्यांचं आरक्षण असतानाही द्यायचं का न द्यायचं, का द्यायचं नाही, ही सारासार विचार त्यांनी करायला पाहिजे. परंतु आज त्यांची बैठक आहे, अशी मागच्या आपण ज्यावेळेस उपोषण आलो होतो त्यावेळेसच फोनवरती त्यांनी सांगितलं होतं की येत्या सोमवारी आम्ही बरेचसे निर्णय करतो आहे, म्हणजे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीपासून. हां, तुम्हाला म्हणलं होतं ना मी नंतर बोलूयात त्या विषयावरती, आणि मी जनतेलाही सांगितलं होतं की त्यांनी त्या सोमवारीच सांगितलं होतं की ह्या सोमवारी येत्या तीनही गॅजेटसुद्धा आणि जे जे काय विषय आहेत ते मार्गी काढायचा आपण प्रयत्न करूयात. आता त्याला हा सोमवार आला आहे म्हणजे आजचा. आता काय त्यांचे काय गेम आहेत, काय डाव आहेत, काय बनवाबनवी आहे, काय अडचण आहे लक्षात येत नाही. परंतु मी स्पष्ट सांगितलेलं आहे, त्या शब्दावरती मी ठाम आहे. मी ना राजकीय भाषा करणार आहे, ना राजकीय कुठं स्टेटमेंट करणार आहे. फडणवीस साहेबांना संधी दिलेली, त्या संधीचं त्यांनी सोनं करावं, मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी, पण डाव न टाकता. किंवा अभ्यासक बोलवून, तेव्हा अभ्यासक बोलवून आमकं कर, हे नाटकं मात्र सरकारने करून गोरगरीब मराठ्यांच्या रोष अंगावर घ्यायचं काम नाही. कारण तुम्हाला मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आत्ता की अभ्यासक बोलवलेत, काय बैठकीला अभ्यासकाची गरज येते? कोण आहे ते अभ्यासक?
सरकार तुम्ही आहेत, तुमच्याकडं कायद्याचे अभ्यासक आहेत, घटनेचे अभ्यासक आहेत, तुमच्याकडं आरक्षणाचे अभ्यासक आहेत. घटनेच्या ढाच्याच्या चौकटीत ते कसं बसवायचं याचे सगळे तज्ज्ञ तुमच्याकडे हे असताना तुम्हाला अभ्यासक कशाला पाहिजे मग? तुमचा तेव्हा मागचा ट्रॅप तर नाही ना, तुम्ही काही समन्वय गोळा करणार, काही संघटना गोळा करणार, काही अभ्यासक यांना विचारताच काय? मागण्या सरळ्यात मागण्याची अंमलबजावणी सरकारनं करायची, विषय संपला. तुम्ही चर्चा करता कशाची? प्रत्येक वेळेस तुम्ही कॅबिनेट घेणार, उपसमितीची बैठक घेणार, तुम्ही राज्यातल्या काही 4-2 इकडं तिकडं बांधावर पुस्तकं वाचणारे ते अभ्यासक त्यांना नाव ठेवणार, आणि ते तुमचेच खाजगी अभ्यासक ते त्यांना त्यांचे त्यांचंच कळत नाही त्यांना मिळत. आणि हे लोकांना घेऊन तुम्ही सांगणार की आम्हाला अभ्यासकांशी चर्चा करायची, खूप ते व्हायबल आहे, त्रुट्या आहेत, ते बसतच नाही आहे, ते वाकडंच होत आहे, तिकडंच होत आहे, हे सरळ करणार आहेत काही? कुठून आणले आहेत? सरळ सरळ उघड आहे. समाज कोणता असो, मराठा असो किंवा धनगर असो किंवा बारा बलुतेदारांचा प्रश्न असो, मागण्या तुमच्याकडे दिल्याच्या नंतर सरकारची जबाबदारी आहे ते बसवायच्या कशा आणि त्याची अंमलबजावणी करायची. वेळ काढूपणा का हे काय सांगणार आहे तुम्हाला? तुमच्या सचिवा इतकं, तुमच्या IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी इतकं यांना कळतं का? आणि यांना कळतं तर 42 वर्ष कशाला गेले मग? म्हणजे हे नाटक नको. तुम्ही बोलवा, तुम्ही अभ्यासक बोलू नये या मताचे आम्ही नाही, बोलवा. आमच्याही कोण अभ्यासक आहेत मराठ्यात त्यांचाही विचार घ्या. पण 13 महिने झाले तीच आहे ना, अभ्यासक सरकार, अभ्यासक सरकार, आणि ते अभ्यासक त्याच्या सोयीनुसार बोलतो, फटका आम्हाला बसतो. सरळ सांगतो सरकारला हे नाटकं तुम्ही खरंच बंद करा, अभ्यासक बोलवायचे आणि ते दाखवायचे. आणि तेव्हा जर ट्रॅप असेल, तेव्हा जर ट्रॅप असेल, मग अभियान नाव दिलं होतं त्याला की आम्ही अभ्यासक घेणार, आम्ही संघटनेचे लोक घेणार, आम्ही समन्वय घेणार, आम्ही आणखीन बरेचसे गोळा करणार आणि मग त्यातून चर्चा करणार आणि माझ्या विरोधात रान उठवणार. त्यात काही मिळणार नाही तुम्हाला, त्यात काही मिळणार नाही. म्हणजे गोरगरीब आंदोलन करते इकडं, मागण्याची अंमलबजावणी करायची तिकडं, तर मधीच मार्ग काढी देत आम्ही महाराष्ट्रातले आता अभ्यासक बोलले कायला बोलले बोलले कशाला? 1 वर्षापासून तीच चर्चा आहे आणि आधी 42 वर्षी तीच चर्चा आहे, तीच अभ्यासक आहेत, तीच चर्चा आहे. फक्त सरकार बदलत 6 महिन्याला 6 वर्ष 2.5 वर्षाला 2.5 वर्षी ती दुपारून ते नांगराला खांद्याला बैल बदलेले होणे, दुपारून येऊ तिसऱ्या भारत्याला ते येऊ, नाही चालला की बदलीलाच, असं ही खेळ यांचा. तुम्ही का म्हणून येड्यात काढता? बरं सरकारला सांगतो तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्हाला खरं सांगतो तुम्ही कितीही आमच्या विरोधात जाऊन तुम्ही किती अभ्यासक फभ्यासक गोळा कराय, काहीही तुमचा त्याच्यात फायदा होणार नाही. आणि आम्ही आमच्या मागण्यापासून हटत नाही आणि सगळे अंमलबजावणी पाहिजे, बाकीचं सांगायचंच नाही. अमित शहांवर तुम्ही काल बोलला, बावनकुळे असं म्हणाले की अमित शहांवर बोलला असाल तर सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न करा. ते सूर्य आहे काय? केंद्रीय गृहमंत्री आहेत ना अमित काका, सूर्य आहेत काय? ते सूर्य तिकडं आहे वर आभाळात. हे काय मी सांगितलं, मला राजकीय बोलायचंच नाही, ते बोलले म्हणून मी बोललो, डबल बोलायचं नाही. डबल बोलले ना ते गुर्जर जाट मराठा आणि हे भानगडीत पडायचं नाही डबल, मी गिनी तर नसतो आणि काहीच नसतो. हां, ते आपल्यासंग नादन नाही करायचं. पटेल, गुर्जर, मराठा, मुस्लिम, दलित, जाट हे जर एकत्र झाले ना, पटेल पाटेदार, तुम्हाला जा हालतासुद्धा नाही यायचं, दाराच्या बाहेर नाही येतायचं. मग हां, तुम्ही उगं नाद करू नका कोणाची बी, त्याच पुताचा कार्यक्रम तसा करून टाकला उलटा सुलटा यांनी, मला त्याच्यात बोलायलाच लावू नका. आता तुम्हाला काल सांगितलं मी, मराठ्यांचं आंदोलन हाताळताना गोडी गुलाबीनं हाताळायचं, ते बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. दिल्लीच्या आंदोलनाचं कसं केलं, ते शेतकरी आंदोलनाचं कसं केलं, पंजाबचं कसं केलं, हे भानगडीत मस्तंग नाही पडायचं, अजिबात नाही पडायचं. आणि ते स्वप्न कधीच बघायचं नाही, त्यांसारखं हाताळून काय तुमचं गोळ्या बंदुकी असते आणि इथं काही चलत नसतं. हां, मग आम्हाला नावीला जाऊन मग आरेला कार्य करावं लागेल. मनोज जरांगे आता पूर्णपणे राजकीय झाले तसं प्रवीण दरेकर म्हणतात आणि राजकारणासाठी मराठा समाजाचं प्लॅटफॉर्म जरांगेंनी तयार केलं. खरं बोललं का बघ यांचं असं होत, यांना खरं बोललं की पूर्णपणे राजकारणी झाले आणि हे झाले.
त्यांनाच मान्येन, ते इकडं आलेच नसते, कशामुळे आले ते विचारा त्यांना. मी जे बोलतो मी एक समाज म्हणून बोललो, खरं ते मांडलं, हे काम मी केलं मांडायचं, ते बोलले मी बोललो, इथून पुढं बोलायचं नाही. आणि हाताळायचं ना मोदी साहेबाला आणि ते अमित दादा काकांना, अमित काकाला हाताळायचं ना हाताळायचं आरक्षण, ते तसलं उलट्या काळजान जर हाताळलं ना मराठे त्याच्यापेक्षा उलट्या काळजाचे. ते कारण जाताना इथूनच गेलेले आहेत, गुजरातूनच गेलेले आहेत, पाणीपत कड कटत कड कट तिकडं. हा, त्याच्यामुळे ते नादी नाही लागायचा, मराठ्याच्या नादी नाही लागायचं. आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढायचा, मी स्पष्ट सांगितलं मला राजकीय भाषा बोलायची नाही, पण जर दिलं नाही आचारसंहिता लागायच्या आत तुमचे डाव फेल झाले, तुम्हाला निवडणूक घेऊनसुद्धा पश्चाताप येणार. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला स्पष्ट सांगतो मी, तुम्हाला जर तुम्ही आचारसंहितेच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जर नाही केली, एक समन्वयक अभ्यासक हे जर नाटक रचायचा प्रयत्न केला, गरीब मराठ्यांच्या उरावर तुम्ही जर हे नाटक करायचा प्रयत्न केला, आणि जर आचारसंहितेच्या आत तुम्ही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी नाही केली, तर निवडणूक घेऊन तुम्हाला पश्चाताप येणार, म्हणजे येणार. आपल्या नावाने बॉम्बलायचा नाही, मग किती पडले. हे नाटकच रचायचं नाही, गोरगरीब लोक इकडं रक्त सांडतायत, इकडं लढतायत, आणि हे कुंकुण तरी धरून आणायचे, अर्धा कोट घातलेले, त्या कोटाचा खिसा फाटलेला, हे धाडायचे नाहीत, मागचा खिसासुद्धा वर आलेला असतो यांचा, यांच्या ध्यान सुधारत नाही, खाली कोचा होतो म्हणून. हे हे असे हे लोकांचे पेनच वरलेले, हे घेऊन बसायचे तिकडं विघन टोपण्याचे, हां, आणि इकडं लोकांचा फेस पडलाय आंदोलनं करू करून, यांच्या दुखावर मीठ चोळायचं. ही पद्धत सरकारची चांगली नाही. मागण्या तुमच्याकडे गोरगरीबन दिले, त्याची अंमलबजावणी करायची आणि मोकळवायचं. तुमचं राजकारण तुम्हाला लकला, मला राजकारणात जायचं नाही. पण जर तुम्ही नाही दिलं, तुमच्या आयुष्यात तुम्हाला इतका पश्चाताप येईल ही निवडणूक घेऊन 2024. चलो, धन्यवाद. नारायणगडावर जो मेळावा होणार आहे, दसरा मेळावा, पहिली शुभेच्छा तुम्हाला दिली उदय सामंत यांनी तुमच्या दसरा मेळाव्या, काय उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या दसरा मेळावा, सामाजिक आहे ना कार्यक्रम, हे बघा त्यांचे धन्यवाद सामंतसाहेबांचे. पण परंतु दसरा मेळावा नारायणगडावरचा होणार हा सामाजिक परंपरेनुसार आहे. तिथं ना जातीचा विषय होणार आहे ना राजकारणाचा विषय होणार, आणि जे बोलतो मी तेच करतो. फक्त एक गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या दारिद्र्याच्या खाईत येत, ज्यावेळेस आपण प्रचंड मोठ्या संकटात सापडलेलो आहे, जनता प्रजा लोक त्यावेळेस कुठंतरी वेळ काळ आणि संधी येऊ द्यावायला लागते, त्याला वेळ बघायला लागतो, वाट बघायला लागते, आणि योग्य वेळ आली, योग्य संधी, योग्य काळ आहे, एकत्र येऊन पुन्हा एकदा ताकद दाखवून आपल्याला न्यायाकडे जाणं, सुख समृद्धीचा मार्ग धरण्यासाठी आपण तिकडं जाण्यासाठी आपल्याकडं योग्य ट्रॅक आहे, योग्य वेळ आहे. आता मात्र सगळ्यांनी ताकदीनं एकजूट दाखवून आपल्या अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे, कारण विजयदशमीचा अर्थच तो आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढणे. मराठे ताकदीनं येणार आणि सगळ्यांनी यावं, सगळ्या जनतेने यावं, सगळ्या भक्तांनी यावं, शेतकऱ्यांनी यावं, दर्शन घ्या. मी गडावरती दसऱ्याच्या दिवशी येणार आहे, सगळ्या येणाऱ्या भक्तांचे जनतेचे मी स्वतः तिथे येऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेणार आहे. तुफान वेगाने आपण सगळ्यांनी यावं, वेळेवर बघू ना, तर थोडं शिल्लक रावण धन होणार आहे ना, नाही ते 24 आहे, 2024 पाडापाडी. चलो, धन्यवाद.